नमस्कार, मी सारिका साळुंखे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा मैसूर येथे अपघात झाला आहे। या अपघातामध्ये प्रल्हाद मोदी यांचा मुलगा आणि सून जखमी झाले आहेत। हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडी आता चांगलीच आक्रमक झाली आहे। अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या नंतर आता शंभूराजे देसाई यांनी बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता सर्वच देश सतर्क झाले आहेत। याच पार्श्वभूमीवरती नेझल लसीची किंमत ही खाजगी रुग्णालयामध्ये 1,000 रुपये असणार आहे, तर सरकारी रुग्णालयामध्ये या लसीची किंमत 350 रुपये इतकी असणार आहे। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरती सीबीआयने केलेल्या आवाहनावरती आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची शक्यता आता कमी झाली आहे। त्यामुळे येत्या नवीन वर्षामध्ये नेमकं काय होतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। राज्यातील सर्वच महापालिका आणि नगरपालिका बांधकाम परवानग्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने एक सिस्टीम तयार केली होती। बीपीएमएससी सिस्टीम गेल्या 6 दिवसांपासून बंद असल्यामुळे सर्वच महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामाचं कामकाज हे पूर्णतः ठप्प झालं आहे। गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। तर नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे। सध्या देशातून गव्हाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केली जात आहे, तर गेल्या 7 महिन्यामध्ये 46 लाख टन गव्हाची निर्यात झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। कोरोनाच्या महासाथीची लाट ओसरल्यानंतर रिअल इस्टेटकरिता 2022 हे वर्ष चांगलं ठरलं आहे, तर सरत्या वर्षामध्ये घरांची विक्री ही उच्चांकी ठरल्याची माहिती समोर आली आहे। लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।